क्रिकेटर होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आणि अभिनय क्षेत्रात येऊन नकारात्मक भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आज आपण अशाच एका कलाकाराचा प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या प्रवास कलाकारांचा या भागात. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत गाजलेलं नाव म्हणजे अभिनेते सदाशिव अमरापूरकर. यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांना कुटुंब व मित्रपरिवार तात्या म्हणून हाक मारत. लहानपणापासून त्यांना क्रिकेट खेळायची आवड होती. त्यांच्या परिसरात त्यांना क्रिकेटर म्हणून ओळखायचे. एकदा शाळेत एक पात्री नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. तेव्हापासून त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि नकळतच त्यांनी क्रिकेट खेळणं बंद करून अभिनयाकडे लक्ष केंद्रित केलं. त्यांचं ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण हे अहमदनगर येथेच पार पडलं. पुढील शिक्षण त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं. शिक्षणाबरोबरच त्यांनी नाटकात काम करणं सुरू ठेवलं. फक्त अभिनयच नव्हे तर ते दिग्दर्शनही करू लागले. एका नाट्य स्पर्धेत त्यांनी स्वतः त्या नाटकात भूमिका साकारत दिग्दर्शन केले होते. त्या नाटकातील त्यांचा अभिनय पाहून त्यांना मुंबईच्या एका संस्थेमधून बोलवण्यात आलं. बऱ्याच एकांकिका व नाटकात काम केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मुख्य म्हणजे मराठी कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत त्यांचं वेगळं असं स्थान निर्माण केलं. त्यांचा पहिला मराठी चित्रपट 22 जून 1897 हा होता आणि या चित्रपटात त्यांनी बाळ गंगाधर टिळकांची भूमिका साकारली होती. तर त्यांचा पहिला हिंदी चित्रपट अर्धसत्य हा होता. या चित्रपटात निव्वळ त्यांचे 3 ते 4 सीन होते, पण या भूमिकेमुळे त्यांनी सिनेसृष्टीत एक वेगळी छाप सोडली. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या भूमिकेनंतर त्यांना जवळपास 70 ते 80 चित्रपटांसाठी विचारण्यात आलं. चित्रपटात काम करत असतानाही त्यांनी नाटक मात्र सोडलं नाही. सडक या चित्रपटात त्यांनी किन्नरची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या भूमिकेसाठीही त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पुढे त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि नाटक मात्र मागे पडलं. पुढे जाऊन त्यांनी बऱ्याच चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. हम है कमाल के, हुकूमत, खतरनाक, टार्झन, जंग, राजा भैया, धनगरवाडा, कोई मेरे दिल में है, तर खलनायकाच्या भूमिकेने मन जिंकणारे सदाशिव कॉमेडीच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या समोर आले. त्यांनी आखे, इश्क, कुली नंबर 1, गुप द हिडन ट्रूथ, जय हिंद, मास्टर, हम साथ साथ है अशा बऱ्याच चित्रपटात त्यांनी उत्तम अभिनय साकारला आहे. आजही सिनेसृष्टीत त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. अखेर अभिनेते सदाशिव यांचा शेवटचा हिंदी चित्रपट बॉम्बे टॉकीज हा ठरला, ज्यात त्यांनी छोटीशी भूमिका साकारली होती. वयाच्या 64 व्या वर्षी फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांचं निधन झालं. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.